नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत, कोण म्हणतो देत नाही, कोण म्हणतो देत नाही, तुम्ही कोण भाऊ, चंदन तू मागे म्हणो, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा म्हणजे तू मागे म्हणो, एक चौकशी साहेब तुम्हाला हे करत असेल, नकार देत असतील तर मला फोन करायचं. हो, जिथं जिथं नुकसान आहे त्या सर्व ठिकाणी तीन यंत्रणांची लोक जातील, पंचनामा करतील, आपण सादर करतील, आम्ही शासनाला पाठवू, आपण देऊ शेतकऱ्यांना. ओके, धन्यवाद. एकच मोताळा तालुक्यामध्ये दोन दिवसापासून गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. मका असेल, गहू असेल, हरभरा असेल, मुख्य पिकं त्यांचे उद्ध्वस्त झालेले आहे. अजूनपर्यंत कुठल्या तहसील, मोताळा तहसीलच्या प्रशासनाने कुठल्या पंचनाम्याचे आदेश अजून तलाठी मंडळ अधिकाऱ्या दिल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या ठिकाणी मोताळा तहसीलमध्ये आक्रमक भूमिका घेऊन जोपर्यंत तहसील मोताळा तालुक्याच्या अंडरमधले मंडळमधले जोपर्यंत पंचनामे होत नाही तोपर्यंत नुकसान भरपाईचा अहवाल सरकारला पाठवत नाही तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना मोताळा तहसीलमधून उठणार नाही. जोपर्यंत लेखी आदेश तहसीलदार आम्हाला देत नाही तोपर्यंत आंदोलन आमचं या ठिकाणी तहसील आवारात सुरू राहणार आहे, हा सरकारला आमचा इशारा आहे. स्वाभिमानी शेतकरी संघ पाटील अमृततुल्य चहा प्रेमाचा, चहा दूध दही तूप आईस्क्रीमच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. माळी कॉम्प्लेक्स नांदुरा रोड मोताळा जिल्हा बुलढाणा.